बेसिन बॅरल आर्टमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा स्वागत आहे. लास्ट टाईम जे मी वॉल पेंटिंगवर जे व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवर भरपूर माझ्या मित्रपरिवारांनी, माझ्या रिलेटिव्सने आणि इतर लोकांनीसुद्धा भरभरून मला खूप लाईक्स दिले, खूप सबस्क्राईब केलं, शेअरसुद्धा खूप लोकांना केलं. ह्या सगळ्याबद्दल विशेष तुमचे मनापासून आभार मानते. आणि आत्ता सेकंड जे वॉल पेंटिंग मी बनवत आहे ते वॉल पेंटिंग असं बनवलेलं आहे की खूप लोकांनी मला कमेंट्स केले आणि मेसेजेस केले की जे तू वॉल पेंटिंग बनवलेलं आहे ते बनवण्यासाठी आम्ही आर्टिस्ट नाहीत किंवा आमचं एवढं चांगलं ड्रॉइंग नाही आहे, तर इझी वे कसं बनवू शकता. तर आता सेकंड ड्रॉइंग व्हिडिओ मी घेऊन आलेला आहे तो असा आहे की विदाऊट मार्किंग आणि विदाऊट ड्रॉइंगने हा बनवलेला व्हिडिओ आहे, म्हणजे तुम्ही सहजपणे घरी करू शकता. आणि आता लॉकडाऊन पिरियड आहे, मुलांना सुद्धा ड्रॉइंग येतं, काही काहींना आवडसुद्धा असते, तर हे जपण्याची किंवा हा करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे, तर तुम्ही करू शकता. आणि हे वॉल पेंटिंग एकदम टिकाऊ असतं आणि कोणत्याही प्रकारे खर्च जास्त नसतो, जो रिझनेबल खर्च असतो. आपण ह्यासाठी आता कोणते कलर वापरावे हा जर प्रश्न असेल तर प्राइमर लावू शकता, त्यानंतर तुम्ही ॲक्रेलिक कलर वापरू शकता, तुम्ही त्यानंतर त्यावर रॉयल पेंट, एशियन पेंट असे कलर वापरू शकता. आणि कोणत्या कंपनीचे वापरायचे, तर मी तर फेबरकासील ह्या कंपनीचे वापरते आणि ते मला चांगले वाटतात. मग सगळ्या कंपनीचे मी वापरून झालेले आहेत, पण आता तुम्हाला कोणत्या कंपनीचं आवडतं त्यानुसार तुम्ही वापरून बघा. आणि असा हा व्हिडिओ माझा तुम्ही प्लीज करून बघा आणि असंच मला तुमचा नेहमीप्रमाणे सपोर्ट असू द्या. आता आपण ढगाचा इफेक्ट दाखवत आहोत आणि ह्या ढगाचा इफेक्ट दाखवण्यासाठी आपण प्युअर व्हाईट कलर घेतला आहे आणि ह्याला स्पंजने किंवा ब्रशने डॅबिंग करत आहोत. म्हणजे हाच इफेक्ट मी लास्ट व्हिडिओमध्ये दाखवला होता आणि तिकडे मी खूप डिटेलिंगसुद्धा दाखवलं होतं, तर त्या पद्धतीने तुम्ही लास्ट व्हिडिओसुद्धा पाहू शकता. आणि अशा प्रकारे डॅबिंग केल्यानंतर ह्या ढगांचा इफेक्ट खूप चांगल्या प्रकारे आणि रियल इफेक्टिव्ह लागतो. आता हे ढग तुम्ही खाली, वरती, बाजूला असे भरपूर काढू शकता, त्यामुळे चांगला इफेक्ट येतो. आणि या ढगावर मी एका झाडाच्या फांदीचा इफेक्ट दाखवत आहे. यासाठी मी कोणतीही मार्किंग केले नसताना डायरेक्ट ब्रशिंग करत आहे. हे जे लीफ काढत आहे त्यासाठी डार्क हिरवा कलर वापरत आहे. तुम्ही डार्क हिरवा, त्यासाठी ब्लॅक घातलेला, डायरेक्ट हिरवा कलर किंवा लाईटसाठी येल्लो घातलेला असा कोणताही हिरवा वापरू शकता. त्यानंतर त्याच्या खाली जी भिंत उरली आहे तिकडे व्हाईट कलरने स्पंजने डॅबिंग करत आहे, त्यामुळे हा टेक्स्चर इफेक्ट येतो आणि सुंदरसुद्धा दिसतो. आणि त्या इफेक्टच्या, टेक्स्चर इफेक्टच्या सगळ्यात खाली मी ग्रीन कलरचा पाट करत आहे, म्हणजे हा ग्रास इफेक्ट दाखवत आहे. आणि त्यावर, त्या इफेक्टच्या वर ब्रशने जसे तुम्ही ढगाला डिबेट केलेलं आहे तसेच तुम्ही येल्लो कलरने स्पंजने करू शकता. आणि काही फ्लावर ह्या ग्रासवर मी काढलेले आहेत आणि तसंच एक फ्लावर तुम्हाला काढून दाखवत आहे. ह्या फ्लावरवर डायरेक्ट तांबडा म्हणजे रेड कलर घेऊन ब्रशने कलर केलेला आहे आणि ते इफेक्ट दाखवला आहे. कोणतेही मार्किंग केलेले नाही. आणि मग त्याला अजून अट्रॅक्टिव्ह किंवा रिअल इफेक्ट देण्यासाठी येल्लो, व्हाईट किंवा ऑरेंज हा कोणताही शेड देऊ शकता, त्यामुळे ते अजून सुंदर वाटू लागतं. आणि मग त्याच्या खाली जी स्टिक असते ती स्टिकसाठी तुम्ही ब्राऊन कलर्स किंवा ग्रीन कोणताही इफेक्ट देऊ शकता. आणि मग त्यावर डायरेक्ट ग्रीन कलर वापरून मी लीफ काढण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम इझी वे मी काढलेला आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा काढू शकता. त्यानंतर या झाड, फ्लावरच्या झाडाला जी कळी असते म्हणजे फ्लावर उमगण्या अगोदरचा जो पार्ट असतो तो मी रेड कलरने दाखवत आहे, म्हणजे त्यातसुद्धा सुंदर दिसतं. अशा त्या ग्रासवर फ्लावर, पॅरोट किंवा अशी बटरफ्लायसुद्धा दाखवू शकता. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जो कॉर्नर पार्ट आहे त्या पार्टला मी बांबू दाखवत आहे. बांबूमध्ये गॅप असतो त्यामुळे तुम्ही थोडा गॅपसुद्धा दाखवा. आणि ह्या बांबूला जो कलर आहे तो हिरवा, काळपट, तुम्ही कोणताही कलर वापरू शकता. आणि हे सुद्धा विदाऊट मार्किंगने केलेले ड्रॉइंग आहे. हे बांबूचे ड्रॉइंग करताना थोडे वाकडे झाले झाली तरी काहीही प्रॉब्लेम नाही, कारण
हे जे बांबूचे ड्रॉइंग आहे हे बांबू तसाच असतो आणि त्यामुळे नॅचरल असल्याने चांगला इफेक्ट येतो. आता ही जी लीफ दाखवत आहे त्यासाठी तुम्ही ग्रीन कलर न वापरता येल्लोइशने लाईट, ग्रीन डार्क कलरने डार्क कोणताही इफेक्ट देऊ शकता. नंतर पूर्ण ढगाचं ड्रॉइंग झाल्यावर त्यावर मी एक पिंजरा दाखवत आहे, पक्ष्यांचा पिंजरा, आणि त्याला फक्त ब्लॅक कलर वापरून विदाऊट मार्किंगने ट्रँगल, सर्कल, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन अशा लाईनीचा वापर करून हा पिंजरा इझी पद्धतीने काढत आहे. आणि हा तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीने चौकोनी, सर्कल तुमच्या हिशोबाने काढू शकता. ह्यामुळे हे पेंटिंग खूप सुंदर आणि ब्युटिफुल दिसते. आता हा दिवसाचा पेंटिंग तुम्हाला दिसत आहे, खूप सुंदर दिसत आहे, आणि हे रात्रीचा एक दिसू लागतो हे तुम्ही पाहू शकता.